बरेच लोक हेल्दी डाएट फॉलो करतात, अशा स्थितीत हे लोक काय खात आहेत, त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत आहे याकडे त्यांचे सर्व लक्ष असते. यामुळेच लोक प्रथिनयुक्त अंडी खातात. अंड्यांचा पिवळा भाग वेगळा करून तो फॅट फ्री बनवतात. जर तुम्ही देखील असे करत असाल तर अंडे खाल्ल्यानंतर त्याचा पिवळा भाग फेकून देण्याऐवजी आपण त्याचा अनेक प्रकारे उपयोग नक्कीच करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात अंड्यांच्या पिवळ्या बलकाचे फायदे. अंड्याचा पिवळा भाग देखील सौंदर्यासाठी वापरा. त्याच्या मदतीने तुम्ही सहज फेम मास्क बनवू शकता. हा मास्क बनवण्यासाठी तुम्ही फक्त अंड्याचा पिवळा भाग फेटा आणि नंतर तो तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. 20 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा. या मास्कमुळे आपली त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल. अंड्याचा पिवळा भाग केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून वापरला पाहिजे. ते तुमच्या केसांना पोषण आणि मॉइश्चराइज करते. ते वापरण्यासाठी तुम्ही एका भांड्यात अंड्याचा पिवळा भाग घ्या आणि 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल आणि 1 कप पाणी घाला. नंतर ते केसांना लावा आणि सुमारे 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर शॅम्पूने केस धुवून टाका. चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये मध मिक्स करावा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर ही पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन जाण्यास मदत होते.